शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ते काय ना, तू इतकी सुंदर आहेस की मी आपोआप तुझ्याकडे ओढला गेलो. ओ रिअली? हो. बाय द वे, आय एम सॅम. आय एम दिशा. विच क्लास? FYBSC. ओ नाईस. ओके बाय. ओके बाय. ए भाई, चावी दे. अरे 2 मिनिटासाठी गाडी मागितली आणि अर्धा तास आहे तू. गुड बाईक डूड, नाईस बाईक. काय रे, काय बोलत होत्या? प्रेमात पडलात रे माझ्या. अरे भावा, जिंकलास माझा शाहरुख. अरे तुला माहितीये ना, आपण पोरींपासून 4 हात लांब असतो रे. ते पण सीटची अवस्था बघतोस ना. अरे कुठे आहे, कुठे बाजीराव असेल कुठेतरी वासुगिरी करत. अच्छा. करत होतास? अगं मी ना तुलाच बघत होतो. अच्छा, मला बघत होता की तिची फिगर बघत होतास? पूर्वा काय पण काय बोलतेस तू, मी आणि तिची फिगर? वा. अगं म्हणजे तिची फिगर जरी भारी असली ना, तरी तुला वाटतं मी असं करीन? तू पण ना. अगं मी खरंच तुझ्याकडेच बघत होतो. हो का? हो ना. बाय द वे, आज खूप गोड आणि छान दिसतेस ग तू. ते तर मी नेहमीच छान दिसते, समजलं? मी मस्करी करत होतो. तू पण ना लगेच सिरियस होतेस. छान. आणि तू? कालच मला एका मुलाने प्रपोज केलं आणि तेही गुडग्यावर टेकून. हो, तो मुलगा ना नक्की मुंबई आणि पुणे असेल. आहे त्याला व्यवस्थित तू दिसली नसेल म्हणून त्याने तुला प्रपोज केला असेल. हां, ते काहीही असू दे मिस्टर, तुला ना संपूर्ण आयुष्य माझ्याच सोबत काढायचं आहे.
आणि तेही याच चेहऱ्याकडे बघ, समजलं? थांब सर. काय रे, काय शिट्टी का मारली? मारली का? प्रॉब्लेम आहे तुला? शिट्टी मारायला बंदी आहे इथं? नाही नाही, बंदी नाही रे, पण तू शिट्टी का मारली ना ते मला चांगलंच माहिती. परत हिच्याकडे बघून शिट्टी नाही मारायची, हा कळलं का? मारणारच मला. ए काय रे तू, काय रे, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुझ्या मायला आम्ही तिघ भाऊ, आम्हाला जो नडतो त्याला आम्ही तोडतो. अरे मला काय बघता, मारा त्यांना. येण्यामध्ये पडायची काही गरज नव्हती, मी एकटा गाफी होतो यांच्यासाठी. मारणार होत त्यांना. Yeah.
किती वचा वचा जेवतोयस तू? अरे सावकाश जेवावं बाळा. अगं आज उशीर झाला. हे बघ आता लवकर झोपायचंय कारण मला सकाळी लवकर उठायचंय. पूर्वाचा फोन वाटत. लवकर उठायचं तर मग संध्याकाळी लवकर का नाही घरी आलास तू? उशिरापर्यंत कशाला रे हिंडत बसतोस मित्रांबरोबर? किती वेळा सांगितलंय कमीत कमी जेवायला तरी घरी येत जा वेळेवर. रात्री अपरात्री जेवून अपचन नाही होणार? आई मला काही नाही होत, मी एकदम फिट आहे. देव करू आणि आयुष्यभर असाच फिट राहतो. आत्ता नाही कळणार, नंतर कळतं सगळं. आता गप्पा नको मारत बसू फोनवर पूर्वा बरोबर. वेळेवर झोप. हा बोल, जेवलास? हो मी जेवलो. आणि तू? हो आताच. अच्छा एक मिनिट. बोल आता. आता काय बोलायचं, झोपायची वेळ झाली आहे, झोप आता. चल उद्या बोलू, बाय. एक काय रे तू, तुला ना माझ्यात काही इंटरेस्टच राहिला नाही आहे. अगं तसं नाही ग, हे बघ सकाळी लवकर उठायचं आहे आणि तेच तेच काय बोलणार आपण रोज रोज. जेवलीस का, काय खाल्लं, किती जेवलीस, रोज रोज बोलतो ना आपण तेच तेच. तू इरिटेट नको होस, तुला नाही बोलायचं ना, ठेव फोन आणि झोप. अरे हे बघ मला नाही बोलायचं आता. अगं रागवली आहेस का? सॉरी सॉरी ना. बरं बोल काय जेवलीस? मी ना, मी आज वांग्याचं भरीत खाल्लं, आईने बनवलं होतं. अच्छा. जेवताना फक्त तुझ्या आठवणीत होती. तुला खूप आवडतं ना वांग्याचं भरीत? आई म्हणते बनवायच्या नावाने बोम, उद्या नवऱ्याला हवा असेल तर काय बनवून देशील. अच्छा चल तू सांग तुला काय आवडतं, मी सगळं शिकून घे. हॅलो हॅलो ऋतिक, समजतो स्वतःला? प्लीज प्रपोज करणार, प्रपोज करणार. प्लीज मला सोडा, प्लीज प्लीज मला सोडा. आई हाच तो हिरो ज्यानं आपल्या वहिनी साहेबांकडं वाकड्या नजरेने पाहिलं. मला माफ करा हो, माझं चुकलं, प्लीज मला माफ करा. तुला माहिती का तू काय चूक केली ते? नाही हो, मला नव्हतं माहिती त्यात माझं काय चुकलं. प्लीज प्लीज मला माफ करा हो. सांगा रे आल्याने काय चूक केली ते, जरा आपल्या भाषेत सांग रे. हे बघ इथून पुढं ना त्यांना लक्षात ठेवायचं. प्रकाश, सूर्यकांत, मोरे, कोण? पप्पा नाही, भाई आमदार मोरे साहेबांचे चिरंजीव. आणि ज्यांना तू प्रपोज केलंस ना ते आहेत आपल्या वहिनी साहेब, म्हणजे भाईंची होणारी मिसेस. अरे बापरे, मी फार मोठी चूक केली. प्लीज मला माफ करा, पुन्हा अशी चूक होणार नाही, वाटल्यास मी कान पकडतो. प्लीज मला माफ करा, प्लीज मला माफ करा हो. बाय. हाय अर्पिता, कशी आहेस? कॉलेजमध्ये कोणी त्रास तर नाही ना देत? ए बस चल उभा रहा. जाऊ दे मला. हो जा ना, पण कोणी त्रास दिला तर आपल्याला येऊन सांगायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू फक्त माझीच होणार, कारण बाप माझा आमदार.
भाई तुझं काय होणार नाही असं दिसतंय. अरे 2 वर्ष माग लागला शिच्या, पण ही खाऊ पण देत नाही तुला आणि बोलत पण नाही तुझ्याशी. तू सोडीचा विषय. ए गौर्या, ती अर्पिता आहे ना, ती फक्त माझीच होणार. हो भाई, कारण प्रकाश मोरे माझं नाव, जो माझ्यामध्ये येणार त्याला मी फोडणार. कारण बाप माझा आमदार. पण भाई ते काही असो, जे काय करायचं आहे ना ते लवकर करायला लागतं, कारण आपलं हे शेवटचं वर्ष. हा हा भाई, मी ऐकलंय तू आज कॉलेजला येणार नाहीयेस. हैला समोर ना बघा कसला येतोय यार. अरे खतरनाक. कडक. हे काय चाललंय पूर्वा, तू कधी आलीस? मी ना जेव्हा तुम्ही त्या मुलीकडे असं शक्ती कपूरच्या नजरेने बघत होतात ना तेव्हा आले. त्या दोघांचा सोड रे, तू कशाला बघत होतास तिला? पूर्वा सांगू इला. सांग तू भावा सांग. त्याचं काय ना पूर्वा, मला तुझी खूप आठवण येत होती. ओ आणि पुढचं पण सांगू का? अरे सांग रे तू. पूर्वा मला तुझी खूप आठवण येत होती आणि मी जेव्हा पण दुसऱ्या मुलींकडे बघतो ना तेव्हा तूच समोर येतेस. आणि बघ तू आलीस. आय लव्ह यू. बस हा चल, पुरा झाला ड्रामा. चला खूप बघितल्या मुली, लेक्चरला चला. लेक्चर लेक्चरला लेक्चरला वेट पडी असं आम्ही नाही. तुझ्या शक्ती कपूरलाच घेऊन जा. काय रे शट अप, त्याला तर मी घेऊनच जाणार आहे. तुम्ही पण चला. पूर्वा तू जा ना पुढे, मी येतो. पक्का पक्का येतो, पक्का येतो, जा ना. तू गप्प बस हा, सकाळ सकाळ डोक्याला शॉट नको लावस माझ्या. तू डोक्याला ढिशक्या. काय रे शॉट शॉट काय असतं रे डोक्याला शॉट? माहिती मला नाही माहिती. चला चला बरं मी जातो, पण तुम्ही दोघे कुठेही जाऊ नका. यू डोंट वरी, मी आलोच परत. जा जा अभ्यास कर, आम्ही तुला इथंच भेटू. माहिती आहे मला. आणि घेऊन जा ग, आमच्या नादाला लागून वाया जायचा ग तुझं. तिच्या डोक्याला शॉट लागेल. परत पेन पडलं तर तुझं पेन करीन. जोक झाला का? यात कसला जोक होता? सर बरोबर तर बोलले. तुला नाही कळणार, तू लहान असणार अजून. तुला कळला का? हसलीस का नाही मग? अग हसले ना मी, पण मनातल्या मनात. आपण मुली आहोत ना, आपण असं मुलांसारखं थोडी जोरजोरात हसू शकतो. अगं पण चुप, एकदम चुप, काहीच बोलू नको. कळलं? सायलेन्स. आज बरीच गर्दी दिसते वर्गात. हा ओके, प्रेझेंटी घेऊया. प्रसन्न लिमे. येस सर. अभिषेक माने. यस सर. नीरज नागवेकर. यस सर. श्वेता साळवी. प्रेझेंट सर. समर घाग. यस सर. आज पहिलीच हजेरी दिसते यांची. कोण आहे समर घाग? समर घाग कोण आहे? उभे रा. अच्छा तुम्ही आहात का? ओके सिट डाऊन. तन्मय जोशी. येस सर. सेजल कदम. प्रेझेंट सर. शिवम साळवी. येस सर.
या महाराजांची सुद्धा आज पहिलीच प्रेझेंटी आहे. कोण आहे शिवम साळवी? शिवम साळवी कोण आहे? शिवम साळवी स्टँड अप. अरे वा, राम और श्याम. मित्राला मदत करताय? नाही. या समोर या, या या पुढे या लगेच. क्विक इकडे या टेबल जवळ या, सगळ्यांना पाहू द्या. उभे राहा इथे. तुम्ही कोण आहात ते आपण नंतर ठरवू. हा पहिल्यांदा यांची हजेरी घेतो. सिद्धार्थ कुलकर्णी. अरे काय चाललंय हे, कशाला हसताय? कोण आहे सिद्धार्थ कुलकर्णी? यस सर. तू माझ्यावर काय चिडतोय तू? अरे तुम्हाला माहितीये का काय झालं? काय झालं? काय झालं? याची कसली वाट लागली आज. हा ना, तुमच्या दोघांची हजेरी लावायला गेला आणि सरांनी याला पकडलं. तुझ्यामुळे झाला असं नकोस का? बस. ए हॅलो, मी काय केलं? लेक्चरला नेलं नसतं ना, असं काही झालंच नसतं. हिज राईट. अरे पण एक दिवस हजेरी नसती लागली तर काय झालं असतं? का रे, काय फरक पडला असता? काय सांग. आपण तिघे भाऊ, तिघांची हजेरी एकाने लावू. आता माझी पहिली हजेरी लागणार म्हटल्यावर तुमची पण लागलीच पाहिजे ना. हजेरी काय लागली नाही रे, पण तो सालाम मास्तुरड्या सर्व वर्गासमोर चढ चढ चढला रे माझ्यावर. दुखत असेल ना रे. पण तुझं तू या दोघांना इग्नोर, तुझ्या त्या मास्तरड्याला इग्नोर कर. तू फक्त क्रिकेट मॅच वर कॉन्सन्ट्रेट कर. मॅच येऊ द्या. येस, आणि आपल्याला जिंकायची आहे. हे घे तुझा मोठा आणि चाल. लेट्स गो. कॉलेज कॉम्पिटिशनचा हा पहिला सामना खेळवला जातोय. तो डीवाय बी एस सी आणि डीवाय बी कॉम या दोन संघांदरम्यान. दोन्ही संघांचे संघनायक एकमेकासमोर उभे ठरलेले आहेत आणि आता त्यांच्यामध्ये नाणेफेक होईल. आणि प्रकाश कोहलीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि क्षेत्रक्षणासाठी त्याने पाचारण केलं आहे ते डीवाय बी कॉम संघाला. डीवाय बी कॉमचा संघ शिवम साळवीच्या नेतृत्वाखाली अतिशय दमदारीत्या मैदानात उतरतोय. शिवम, सिद्धार्थ आणि समर हे अतिशय मजबूत क्षेत्रक्षणाची फळी असलेला हा संघ आता मैदानात दाखल झाला आहे. आणि आता टीवाय बी एस सी संघाकडून सलामीची जोडी मैदानात उतरते संतोष आणि राजेश. टीवाय बी कॉम कडून पहिली ओव्हर टाकण्यासाठी सज्ज आहे तो सिद्धार्थ कुलकर्णी. सिद्धार्थ कुलकर्णी हा अतिशय नावाजलेला गोलंदाज आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा सिद्धार्थ कुलकर्णी पूर्वाचा सिद्ध. टीवाय बी कॉम कडून पूर्वाचा सिद्ध गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. अतिशय जबरदस्त असा होणारा हा सामना, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सुद्धा प्रचंड उत्साह आहे आणि हा एकंदरीतच सामना रंगतदार ठरणार आहे यात शंका नाही आहे. प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. गोलंदाजीसाठी सिद्धार्थ तयार. काही नाही ग, पण काय चेअर करतेस तू? तुला काय प्रॉब्लेम आहे? तो जो बॉलिंग करतोय ना तो माझा होणारा नवरा आहे म्हणून मी चेअर करते. आता गप्पा बस आणि पुढे बघ. चल. संघनायक प्रकाश मोरे आता मैदानात उतरतोय. हाय रे.
पक्या बाय हिस्ती पोरं त्या दिवशी माझा यांच्याबरोबर राडा घालता आणि तो पण हिरो होता त्यांच्याबरोबर. आज मॅच नंतर ह्यांना फोडूनच टाकू. तुझ्याकडे गर्लफ्रेंड आहे का? नाही. माझ्याकडे पाच आहे. काय सांगतोस? त्या बघ तिथेच बसत. ह्या बॉलवर ते छकडी मार आणि त्यातली ती एक तुझी. ती वाली का? ती वाली. हरीशच्या षटकातला पहिला चेंडू डाव्या हाताने विरुद्ध दिशेने मारा करतोय. पहिला चेंडू फुलटॉस आणि हे काय बघतो आपण. चेंडू खूपच बाहेर आहे परंतु स्टंप्स उडवले जात नाहीत आणि आता स्टंप्स उडवले. संतोष आपल्या खात्यातला पहिला षटक आणि पहिल्या षटकातला पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर कवरच्या दिशेनं आणि हा चौका ऑफ स्टंपच्या बाहेर कवरच्या दिशेनं पुन्हा देखवून काढला आणि हा चेंडू ऑफ स्टंप लेग स्टंपच्या बाहेर. संघाकडून दुसरा फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो तो सिद्धार्थ कुलकर्णी. संघाची धावसंख्या 6 ओव्हर 35 रन्स आणि 1 बाद.
सामना अतिशय उत्कंठावर्धक स्थितीत पोहोचलाय. शेवटच्या दोन चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. बॉलरच्या दिशेला चेंडू सीमारेषेकडे जातो आणि हा चौका. मागाशीला उड्या मारत होता ना, आता मार उड्या. ए पक्या, ग्राउंड वरचा विषय ग्राउंड वरच ठेवायचा, इतका पर्सनली नको घेऊस, कळलं का? ए मी पर्सनली घेणारा, पक्या मोरे नाव आहे माझं, लांब राहायचं माझ्यापासून हा, नाहीतर एकेकाचे तण. ए पक्या, बांबू आम्हाला पण घालता येतो हा, आणि तो पण तुझ्यापेक्षा चांगला. चालत आहे काय म्हण, पण आपल्या महाराणी एकदम जोश मध्ये होत्या. हा चांगलाच मारला पक्याला, आयुष्यभर लक्षात राहणार त्याचं. ए पूर्वा, तू माझ्यासाठी त्या पक्याशी भांडलीस? अरे माझ्यासाठी त्या गेंड्याशी भांडली यार, इतकं प्रेम करतेस तू माझ्यावर. हे बघ, यापुढे काही झालं ना तरी मी तुझी साथ नाही सोडणार. त्याच तर ना, तू विचार पण नकोस. ठीक आहे. अरे सॅम, आपल्याला पण गर्लफ्रेंड शोधायला पाहिजे यार, या पूर्वासारखी कोणीतरी खंबीर मुलगी पाहिजे, है ना? हा यार, आपल्या सिटचंच बघ ना, पूर्वाने सॉलिड सपोर्ट केला यार त्याला. काय रे, तुम्हाला काय वाटलं मी हे जे सगळं केलं ते फक्त सिद्धूसाठी केलं? हे ना मी आपल्यासाठी, आपल्या दोस्तीगिरीसाठी केलं. अगं पुरो यार, तू सिरियसली नको घेऊस यार, वी आर जस्ट किडिंग मॅन, कम ऑन. हॅलो, हे कम ऑन पुरो, चीअर अप. अरे आम्ही असंच बोलतोय यार, मस्करी करताय ते. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दोघांनी पण, जेवढं माझ्यासाठी सिद्ध इम्पॉर्टंट आहे ना तितकेच तुम्ही दोघेही आहात. कळलं? हा कधीच असं बोलू नका. अरे हो माझी आई, सॉरी. ग्राउंड वर सगळे होते ना आज, म्हणून वाचलेच चाले. काय जरा जास्तच फडफड फडफड करत होते भाई. भाई त्यांची दादागिरी ना दिवसेंदिवस वाढत चालली. हा चला, परवा आपल्या राजाला कान पटवला त्यांनी. हो भाई, लय मारला मला, त्याचा पण बदला घ्यायचा आहे. आणि भाई आज आपल्याला इथं जे दिवसले ना त्याचा पण सला. आणि भाई ती चिमणी जरा जास्तच फडफड फडफड करत होती असं वाटलेलं, सगळ्या कोपत्यात घेऊन जावं. हो ना यार, तिने आपल्या पक्क्या भाईच्या इज्जतीचा पण कचरा केला. कचरा म्हणजे नशीब ना भाई, आपल्या वहिनी साहेब नव्हत्या, नाहीतर आपल्या तिचा असा फालुदा झाला असता, असा फालुदा झाला असता. काय सांगू भाई, कसा फालुदा झाला असता. तो आपल्याला नडलाय, पक्क्या मोरेला नडलाय, विसरणार नाही आपण. बाहेर भेटू दे एक एक जण, ना एकेकाच्या अशी वरात काढली ना आयुष्यभर विसरणार नाही ते. कारण बाप माझा आमदार आहे, आमदार. हो भाई, हो भाई. अरे यार आज सॉलिड कंटा आला. हा यार, चला पिक्चर बघायचं का? नाही पिक्चर वगैरे नाही यार, आणि अशी सगळ्या पिक्चरची सेम स्टोरी असते, एकदम बकवास. नॉट पण अरे अरे मग त्या पिक्चरला जाऊया ना, त्याला कुठे स्टोरी लागते. काय बोलताय तुम्ही हळू आवाजात? काय नाही ग, असंच आपलं. अच्छा ऐका ना, आपण एक गेम खेळूया. कसला? ट्रुथ अँड डेअर. ओ
कूल चल खेळूयात. अच्छा हे बघा, या बॉटलला अशी आडवी गोल फिरवायची आणि ज्याच्या दिशेने या बाटलीचं तोंड थांबणार त्याने जे बाकी लोक बोलणार ते करायचं. हे नाही असं खेळायचं. अरे दोन तीन गेम प्लीज ना यार, चलो ना यार, दोन तीन प्लीज 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 यार. ए पूर्वा चल चल फिरव चल. रेडी रेडी ओके. ये चला सांग काय करायचं. डान्स तुला ना एकदम सोपं काम करायचंय. काय तुला? गणपती विसर्जन डान्स करायचा आहे. अरे आपण लाचतो काय, आपण तर चान्सच बघत असतो विसर्जन डान्स करायचा. चलो बजा. माझ्याकडे दे. ठीक आहे चालेल चालेल बोला. काय 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 कॅटवॉक कर. कॅटवॉक काही पणा, तुम्हाला वेळ लागलाय का? इथे कुठे कॅटवॉक करणार मी? अशी पलटी नाही मारायची. कॅटवॉक मी घाबरत नाही कोणाला. वेट अँड वॉच. चला आता परत परत. चला माझी टर्न आहे. चला सॅमला मी सांगणार आहे. सॅम आर यू रेडी? चल हे बघ, समोरच्या गेट मधून जी मुलगी रेड ड्रेस घालून येणार तिला तू जाऊन आय लव्ह यू बोलायचं. काय काय आय लव्ह यू काय? हे बघा, मी कोणत्याही मुलीला प्रपोज करत नाही, मुली मला प्रपोज करतात यार. ए असं नाही करायचं. ए सॅम काही काय? अर्पिता आहे, तू उगाच तिच्या मागे नको लागू. कोण तिच्या मागे? तो पक्या लागलाय, उगाच लफडा नको. काय काय कोण कोण? अरे तो पक्या मोरे, तो आमदाराचा पोरगा. हा सॅम, पक्या बाई आमदाराचा पोरगा, आता तर तुला जावंच लागेल. मी आलोच. मेरे शेर, ऑल द बेस्ट. लेक्चर होत हो ना? डिस्गस्टिंग सीरियसली. अर्पिता, आय लव्ह यू. काय येतो मी. आई शपथ, काय प्रपोज केला याने? पण उत्तर न ऐकताच परत जातोय. ए सॅम, प्रपोज करतोस? अर्पिता माझी गर्लफ्रेंड आहे. ए पक्या, मी तुझी गर्लफ्रेंड वगैरे नाही आहे. हा तुझं माझी गर्लफ्रेंड नाही ना, तर तू कोणाचीच गर्लफ्रेंड नाही. पक्या रिलॅक्स. हे बघा, मी गेम खेळत होतो,
आणि मी गेम मध्ये तिला प्रपोज केलं. ते गेम बीम सोडच रे, पण स्वप्नात पण विचार करू नकोस. लांब राहायचं चल. उडत्या पाखरांचे पंख मोजणारा माणूस आहे. आमच्यामध्ये पडायचं नाही. तू उडते पाखरं मोजतो, आम्ही तुझ्यासारख्यांना मोजतो. ये बाय, आपण कॉलेजमध्ये नंतर बघूया. चल चल चल. हा भाई चल चला चल चल चल. बोला काय रे उद्याचं काय? काय उद्या? तू विसरलास ना, कसले मित्र आहात रे तुम्ही? उद्या सिटचा बर्थडे आहे. एक मिनिट, तू जर त्याची जीएफ असली ना तरी मी त्याचा बीएफ आहे. मला माहिती होतं त्याचा बर्थडे. माहिती आहे माहिती आहे. एक सेकंड होल्ड कर, मी शिवला ऍड करते. ओके. हां बोल पूर्वा. तुला तरी माहिती आहे उद्याचं काय? हो माहिती आहे, उद्या सिटचा बर्थडे आहे. मग काय सरप्राईज प्लॅन केला का नाही काय? सरप्राईज आहे ना. काय काय? आपण त्याच्याकडून एक मस्त सरप्राईज पार्टी घेऊया. सॅम, अरे मग काय पार्टी झालीच पाहिजे, सोडतो काय असं त्याला? ए तुम्हाला ना नुसतं पार्टीच पडलं असतं, गिफ्ट काय देणार ते सांगा आधी. ए काय ग तुझं सारखं गिफ्ट गिफ्ट चाललंय? काय घाई तुला सीटच्या गिफ्टची? मग काय होणारच ना, होणारी बायको आहे मी त्याची. अच्छा एनिवे तुम्ही सांगा ना उद्याचं काय करायचं. तसा अजून एक सरप्राईज प्लॅन आहे माझ्याकडे. काय? आपण त्याला विशेष नको करायला. सॉलिड प्लॅन आहे, सॉलिड प्लॅन आहे. असा सरप्राईज होईल की आयुष्यभर विसरणार नाही. गप्प बसा रे, तुम्ही कसले मित्र आहात? ए मित्र असेच असतात. बर ते जाऊ दे, मी त्याला घड्याळ घेणार आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला काय घ्यायचं आहे ते. मी त्याला शूज घेतो, त्याला अशी गरज आहे. ओके डन, मी त्याला एक छानसा टी शर्ट गिफ्ट देणार आहे. ठीक आहे चल देन बाय, उद्या भेटूया. ओके बाय. ओके चल गुड नाईट. गुड नाईट. हॅलो. हॅपी बर्थडे जानू. जानू नाही, सिद्धार्थ कुलकर्णी, राव नंबर. हॅलो कोण बोलतोय? मी पूर्वा बोलते, तुझी होणारी बायको. एवढ्या रात्री कशाला फोन केला? इतक्या रात्री कशाला फोन केलास? मी एकतर जागून न झोपता तुला फोन केला, ते पण विश करायला, आणि याच्यामुळे मी आजारी पण पडू शकते, आणि तू मला म्हणतो मी कशाला फोन केला. थँक्यू सो मच जान. चल उद्या भेटू आणि बोलू. नाही नाही आता बोल. बाय, गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम्स. ओय ओय हॅलो. याय चल मी निघतोय ग. अरे अरे थांब, एवढी तयारी केली आहे ना आता हे कशाला? तू पण ना. अरे आज वाढदिवस आहे तुझा, औक्षण नको का करायला? चल गपचूप उभा रा. हॅपी बर्थडे दादा. थँक्यू सो मच माय स्वीट सिस्टर, थँक यू. कर लवकर दादा, डोळे बंद कर ना. कशाला बंद कर ना? काय दादा डोळे बंद कर. बरं ठीक आहे. ओके आता उघड शर्ट, तुझा बर्थडे गिफ्ट. हा शर्ट तू घेतलायस? हो. पैसे कुठून आणलेस? अरे असा काय करतोयस, तू तिला खर्चाला पैसे देत होतास ना. 2 महिन्याचे पैसे साठवून काल जबरदस्ती घेऊन गेलीये मला मार्केटमध्ये तुझ्यासाठी शर्ट आणायला. म्हणजे तू मी 2 महिन्यापासून दिलेले पैसे खर्च नाही केलेस? आई आपली पिंकी एवढी मोठी झाली, मी हिला आतापर्यंत कधी काहीच नाही घेतलं, आणि आज हिने अरे तू पटकन घालून ये बघू शर्ट, जा. हो आलोच. कसं वाटतंय रे? हो आई आलोच. वाव. आता कसं वाटतंय मी?
दादा एकदम हिरो अरे हिरो तर दिसणारच ना माझ्या बहिणीने घेतलाय माझ्यासाठी शर्ट थँक यू माझी दृष्ट नको लागायला तुला उभा राहा तोंडगोडकर तू पण घे गं येऊ मी बाय पडतो आयुष्य म्हणते चल बाय बाय येतो मी बाय अबो भाई पाके भाई आपण सगळी माहिती काढली चला त्या दिवशी सॅमने ना अर्पिताला प्रपोजच केला नव्हता ते सगळे जेंटलमॅन गेम खेळत होते आणि त्यात ह्याला त्यांनी प्रपोज करायला सांगितला सॅम अर्पिताच्या मागं नाही आहे भाई अजिबात टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन मी आता टेन्शन घेणार नाही आता टेन्शन देणार साले डोक्यात गेलेत माझ्या ते हा ना भाई आता सोडणार नाही त्यांना मी चीयर्स बर्थडे बॉय तू किती वर्षाचा झालास मी का सांगू रे तू मुलगी आहेस किती वर्षाचा झालास सांग अरे साल्यांनो जितक्या वर्षांचे तुम्ही झालात तितक्याच वर्षांचा मी पण आहे शिव मी किती वर्षाचा झालोय मला माझं वय नाही माहिती तुझं कसे सांगू हा साल्या तू लहानपणापासूनच गजनी भाऊ कुठे आयुष्यात खूप काही करायचंय यार मला ना खूप खूप मोठ व्हायचं आई थकली यार कपडे शिवून शिवून मी माझं भागवतोय पार्ट टाइम जॉब करून पण अजून पण घर कोण चालवतंय आईच ना तुम्हाला तर माहिती आहे सगळं तुम्हाला माहिती आहे हा शर्ट मला कोणी गिफ्ट केलाय शर्ट माझ्या पिंकीने माझ्या पिंकीने मला हा शर्ट गिफ्ट केलाय तिला अजून आयुष्यात कधीच काय नाही दिलं यार पण तिने मला हा शर्ट गिफ्ट केलाय मी जे तिला 10-20 रुपये द्यायचो ना खर्चायला ते जमून तिने मला हा शर्ट गिफ्ट केला खूप मोठी झाली यार माझी पिंकी खूप शहाणी झाली मला ना तिचं लग्न असं धुम धुमधडाक्यात करायचंय खूप मोठं लग्न करायचंय आणि आईसाठी खूप मोठं घर घ्यायचं खूप सेवा करायची आहे तिची करशील भावा तुझ प्रत्येक स्वप्न होणार पूर्ण तुला पाहिजे ते मिळणार अरे शिव आहे मी आहे विश्वास ठेव तुमच्यावरच तर विश्वास आहे अजून आपलं कोण आहे आयुष्यात अख्ख्या जगात हा बस एका गोष्टीचं टेन्शन येतं यार माझं काही बरं वाईट झालं ना तर माझ्या आईचं माझ्या पिंकीचं काय होणार आहे काहीच नाही माहित अरे आम्ही दोघं तुझे मोठे भाऊ हा तुझी आई ती आमची आई यस तुझी बहीण ती आमची बहीण हा काय साहेब बरोबर आहे रे फार शांती केलं यार ने सारा ग्लास कधी संपला कळलं पण नाही एक विचारायचं होत काय बोल ना पूर्वाचं काय
पूर्वाचं काय म्हणजे? अरे पूर्व सिरियस आहे तुझ्याबद्दल मॅथर होईला ती जाम सिरियस आहे तुझ्याबद्दल. पूर्वा तर आपली लाईफ आहे यार. लग्न करणार ना तर तिच्याशी. माझ्यासाठी ती पक्याशी बांधली यार. पक्याशी बस झालं. चला चला काय चला हवाय उद्या. ए अजून एक बिअर आणचाल लवकर. शिव आपण तिघे भाऊ एक बिअर तिघात पिऊ. ए लवकर आणचाल. अरे नको खूप झाली आहे. बस बस कुठे गेलं रे? असला रे सज बस आधी कॉल सोड. तू आमच्याकडे बघू का असला? बंकच नका. ए तुला माहिती आहे कोण आहे? कोण आहे तू? ए मारतो का? ए मारायचं ना? थांबा तुम्हाला बघतो बघून घेतो मी. इकडे जेड फोटे काय पाटले इकडे काय करशील काय करशील. दीड फुटिया दीड फुटिया कुठेतरी बघितलं यार. लय मस्ती आली ना तुम्हाला काय रे? खूप चढली होती ना तुम्हाला? ती उतरवायला आलो आहे. लय माज आलाय ना तुम्हाला. आज चढली आपण उद्या भेटू म्हणशीलच्या ठिकाणी म्हणशीलच्या वेळेला. एक मिनिट आहे काय मारायचं काय जादूश? अरे याच्या जीवावर मी आख्या कॉलेजच्या पोरी फिरवतो आणि मारा मारा करतो तू याला मारला नाही धुतला. कोणत्या पावडरने? थडी डिटर्जंट. पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. ए चोपर याला. ए बघ तू तू मला नाही मारू शकत. तू मला नाही मारू शकत. ए याला सांगा यार तुला माहिती आज काय? आज माझा बर्थडे आहे यार. माझा वाढदिवस आहे आज. तुला माहिती आहे इकडे इकडे तू. आज आईने आईने सकाळी माझी आरती ओवाळली मला गोड खाऊ घातलं आणि मला घराच्या बाहेर पाठवलं. कशाला कशाला? तुझा मार खायला पाठवलं का तिने? नाही ना. अरे या दोघांना मारलं. ड्रामा हे घ्या रे याला. ए ए यांना हॉस्पिटलला कोण घेऊन जाणार? अरे आहेच कोण यांचं माझ्याशिवाय या जगात? अरे माझं तरी कोण आहे यांच्याशिवाय या जगात? अरे कुत्र्यानो उठारे खूप मारतील मला. अरे काय वर उठ मारायच्या ती भीती वाटते. हाय गाईज काय झालं? कोणी बोलत का नाहीये? पूर्वा हात नको ठेव इथे. हे काय झालं? काय झालंय? खूप मार खाल्लाय यार काल. नको तिथे नको तितका. हाय ग बसायचे पण वांदे झालेत. पण हे सगळं जे झाले ना तुझ्या या सीदमुळे झाले. मी म्हणत होतो बस करू बस करू पण नाही याला प्यायचीच होती. काय रे साला झिंगलं नसतं ना तर ही ही ऐग ही अवस्था नसते झाली. भावा
साल्यांनी खूप मारलं रे. नाही, जोपर्यंत त्यांना शोधून मारणार नाही ना तोपर्यंत चैन नाही पडणार मला. बरोबर बोलतोय. साल्यांनी खूप मारलं. जोपर्यंत त्यांना मारत नाही ना तोपर्यंत मी वचन देतो, वचन देतो की तोपर्यंत पोरी नाही फिरणार. काय बेबी प्रीती? हा कॉलेज भारी आले. भाऊ कामावर. ओके आय एम कमिंग. आणि ऐक ना ऐक ना, तो त्या दिवशीचा रेड ड्रेस घालला खूप हॉट दिसत होती. आय एम कमिंग आय एम कमिंग. चला गाईज बाय निघतो मी. तू मला त्याच्यास वचन दिलं होतंस ना काय पर्यंत आपण त्यांना मारणार नाही तोपर्यंत तू गोरी फिरवणार नाहीस म्हणून. अरे भावा, अरे वचन असतच तोडण्यासाठी. तू सरक चाल. अरे थांब. अरे स्वतःकडे बघ जरा, या अवस्थेत जाणार तू तिच्याकडे आणि काय करणार रे जाऊन तिकडे? अरे तिथे जाऊन मला काहीच करावं लागत नाही. काय बोलतो? सगळं काही तीच करते. शी इज सो हॉट मॅन. प्रीती बेबी पापा इज कमिंग. सॅम यार हा बघा राव, 2 मिनिटांपूर्वी रडत होता आणि आता चालला धर्मेंद्र बनून. बघ्या. हो बाप्पा. काय मित्रमंडळी जमलेत? हो. कॉलेज अभ्यास कसा चाललाय? मस्त चाललाय पप्पा, तुम्ही काही काळजी करू नका. नाही काही मारामाऱ्या, पोरींची लफडी वगैरे? असं काही नाहीये, मी व्यवस्थित अभ्यास करतो. अजिबात काळजी करू नका. तुम्हाला कोण बोललो? अरे कोणी बोलायला कशाला पाहिजे, शेवटी माझा मुलगा आहेस तू. बरं चला तुम्ही कामाला लागा. प्रसाद तरी घेऊन जा. द्या पोरांना पण द्या. घेरे तुमचे चालू राहू रे. चला. हे लिसन टू मी, लिसन टू मी, इकडे लक्ष द्या. हे पके बाय, हे शिव, सॅम, पूर्वा, लक्ष द्या. आपला उद्या बर्थडे. तर माझी अशी इच्छा आहे तुम्ही सगळ्यांनी बर्थडेला यायचं. बुक लागली, बुक. आपल्या बर्थडेची पार्टी आपल्या कॉलेजच्या मागच्या रिसॉर्टवर ठेवली आहे. सांगतो अंगावर काटे येईल अशी आपली पार्टी. Yeah.
मज्जा आली ना हो ना छान पार्टी होती साला बर्थडे त्याचा वर्षात ना 10 वेळा तरी झालाच पाहिजे अरे मी तर म्हणतो आपली बर्थडे पार्टी पण त्याने सेलिब्रेट केली पाहिजे चला तुम्हा दोघांना चढली आहे मी सिगरेट मारून येतो काय पण मी गाडी चालवतो ना मी जाऊन येतो रे हे नाही नाही थांब मी पण येतो बस लवकर बस बाय लवकर या टाइमपास नाही करायचा आणि तुला थंडी वाजले जॅकेट घेऊन जा माझा पण डान्स पण एकदम भारीच झाला मस्त एकदम अर्पिता वहिनी आज आपण विचारणार आहे तिला लग्न कधी करते माझ्या बरोबर ते काय भाई आज नको आज लय झाले तुला कधी तरी विचार कोण मला अडवणार रे बाप माझा आमदार रे काय ए अर्पिता पक्के सोड माझ्याशी लग्न कधी करणार आहेस पक्के हात सोड माझा सांग ना ए पक्या हात सोड बाप उशीर झालाय जाऊ दे तिला सोड ए सीद चल निघ आमच्या मध्ये पडू नको आमचा पर्सनल मॅटर आहे तुमच्या तिघांचा हिशोब आहे ना नंतर चुकता करेल चल निघायचं ए तो हिशोब आपण नंतर चुकता करू आता तिला त्रास नको देऊ जाऊ दे सोड अर्पिता लवकर सांग लग्न कधी करणारेस पक्या जाऊ दे मला सोड माझा हात ए थांब म्हणले की थांबायचं ए पक्या काय फालतूगिरी कळत नाही तुला रात्र झाली उशीर झालाय तिच्या घरचे तिची वाट बघत असतील सोड तिला चल सोड तुला सांगितलेलं कळत नाही का अरे हे काय केलं पक्या भाई मित्र आमचा मित्र सीत डोळे उघडला सीत काय झालं वाचलं डॉक्टर काय झालं आय एम सॉरी हा इथे यायच्या अगोदरच डेट झाला डॉक्टर काहीतरी चूक झाली असेल कारण तुम्ही चेक व्यवस्थित चेक करा ना अहो तर असं थोडी मरणार थोडस लागलंय हो चेक करा डेट झालाय तो डॉक्टर चेक करा ना आता त्याचा काही उपयोग नाही ए शिफ काय बोलताय डॉक्टर चेक करा ना एकदा ए उठ ना यार ए सीन अरे उठ ना यार सॅम बाबा आपला सीट गेला शांत हो बाळा शांत हो रडू नकोस आपल्याला सोडून गेला रडू नको आता रडायचं नाही शिव सिंचाईला कळवलंय काय सांगू मी तिला नाही नाही बा माझ्यात हिंमत नाही आहे तिला सांगण्याची खर तर हे सगळं सांगून तिची काय अवस्था होईल अरे पण कळवलं तर पाहिजेस ना स्वप्नील तू एक काम कर त्या मुलीला तिच्या घरी सोड तिच्या घरचे काळजी करत असतील हो आणि येताना सिच्या आईला इकडे घेऊन ये हो काका निघा लगेच चल ग सीत कुलकर्णीचे नातेवाईक आहेत तुमच्यापैकी कोणी इथे आम्हीच
साहेब त्या प्रकाश मोरे नावाच्या मुलाने सिच्या डोक्यात पाटली मारली. आमदार सूर्यकांत मोरेंचा मुलगा आहे तो. अच्छा. एका मुलीसाठी पोराचा जीव घेतलास. निवडणुका तोंडावर आल्यात. तुझ्या भानगडीमुळे निवडणुकीमध्ये जर का मला फटका बसला पप्पा प्लीज मला यातून बाहेर काढ प्लीज. हा बोला इन्स्पेक्टर साहेब. इथे मारहाणीत एकाचा मृत्यू झालाय आणि त्याचा आरोप तुमचा मुलगा प्रकाश मोरे यांच्यावर आहे. हो माहितीये मला. प्रकरण दाबून टाका. पण साहेब कसं म्हणजे? प्रकरण दाबून टाका. बर माझ्यापर्यंत पोचता कामा नाही. मग ते आपलं तुमचं जे काय असेल ते आमचं पेय बघेल. ओके साहेब. मला मज सोबतीने शिलकारे
शिव अजून तयार नाही झालास? कॉलेजला नाही जायचंय का? आज नाही जाणार आहे कॉलेजला. का? काय झालं? मूड नाहीये माझा. सॅम, चहा बिस्किट घे. मग तुझ्या काही आवडीचं करू का? काय हवंय तुला? अरे सॅम, थोडं तरी खाऊन घे. अरे नाही सांगितलं ना, नाही करायचा नाश्ता. हॅलो, सिद्धार्थची आई का? मी प्रकाश मोरीची आई बोलते. बोला. मला माहिती आहे माझ्या मुलाची चुकी अक्षम्य आहे. तुमच्या परिस्थितीची जाण देखील आहे मला. पण मी एक आईच आहे ना, मी तुमची माफी मागते. तुम्ही आई आहात म्हणून मला समजू शकता. आणि हे सर्व तुम्हाला भेटून मला बोलायचं होतं, पण तुम्हाला सामोरी जाण्याची माझी हिंमतच नाही म्हणून मी फोन केला. प्रकाश एकुलता एक मुलगा आहे माझा, चुकून झालं हो त्याच्या हातून असं. प्लीज प्लीज माफ करा हो त्याला. केस नका करू हो त्याच्यावर. प्लीज प्लीज नका केस करू त्याच्यावर. पिंकी, अभ्यास चालू आहे? हो. अगं आई कुठे? आई ना आतमध्ये, थांबा बोलवते. दादा. अरे सॅम, शिव किती दिवसांनी आलात रे? ह्या आत्या, बस चहा करते मी. अगं नकोय चहा. अरे असं कसं, या. काकू, कशी आहेस?
सिद्धार्थची खूप आठवण येते रे मला. खूप चांगला होता माझा मुलगा. तुमच्या मित्राने माझ्यासाठी जे काही केलंय ना ते आयुष्यभर विसरू शकत नाही मी. एका निरागस मुलाचा माझ्यामुळे मृत्यू झालाय यापेक्षा दुःखद घटना माझ्या आयुष्यात नाही. तुमच्या मित्राला न्याय मिळवून देण्यासाठी वाटेल ती मदत करायला तयार आहे मी. सिटची आई खूप स्ट्रॉंग आहे यार. आपण तिला समजवायचं म्हणून घरी गेलो आणि तीच आपल्याला विचारते बाळनो कसे आहात. या सिदने कधीच कुणाचं वाईट नाही केलं रे. पण त्या पक्ष्याला असाच नाही सोडायचा. आणि जर सोडला ना तर आपण त्याचे मित्र म्हणून घ्यायचं लायकीचं राहणार नाही. सरळ घरात घुसून मारला पाहिजे रे. सॅम काही होऊ द्या. सीडला आणि त्याच्या आईला आपण न्याय मिळवून देऊ. चांगला मित्र होता सीद आमचा. आमच्या मित्राला मारला याने.
आमच्या आमच्या डोळ्यासमोर मारला याने. जवळच हॉस्पिटल होतं पण हॉस्पिटल जायच्या आधीच याला याला जगण्याचा काही अधिकार नाहीये. काही अधिकार नाही याला जगण्याचा. याला फक्त तुमच्यासाठी सोडलंय कारण कारण घरातला एकुलता एक मुलगा जेव्हा मरतो ना तेव्हा त्याच्या आईची काय अवस्था होते ते खूप जवळून बघतोय आम्ही. खूप जवळ ना त्या मुलांची मोठी हिंमत म्हणावी लागेल साहेब. अगदी घरावर हल्ला करण्यापर्यंतची मजल गेली त्यांची. मला वाटतं इन्स्पेक्टर शिंदेंना सांगून. नाही एवढ्या तसं काहीही करता येणार नाही. आधीच त्याचं ते प्रकरण चालू आहे. एवढ्यात कुठलंही पाऊल उचलता येणार नाही. शिवाय निवडणुका तोंडावरती आल्या. शांत राहावं लागेल. आपण दुसरे मार्ग आहे. दुसऱ्या मार्गाने त्याचा बंदोबस्त करावा लागेल. अब्दुल्लाला फोन करा. तो आहे का सध्या गावात? बघतो. नाही अली सातत्याने दुबईला असतो म्हणून विचार. कळवतो. अरे या पोरानं बरं झालं आलात. ते काका पूर्वा आहे. पूर्वा बेडरूम मध्येच. अरे आमचं कोणाचंच ऐकत नाही रे. आणि असं किती दिवस चालायचं. तुम्हीच बघा आतमध्ये जाऊन या. हो हो काका चल चल. हाय पूर्वा व्हॉट्सअप. अगं काय कुठे आहेस? अरे कॉलेजला येत नाही. फोन उचलत नाही. फोटो काय बघत बसली? तुझा फोन कुठे आहे सांग मला. आणि हे बघ मी काय आणलंय. डॅन टॅन मूवी बघायला. जॉन इब्राहिमची मूवी आहे. अरे तोच पिक्चर ना ज्याच्यात जॉनी बॉडी दाखवली आहे. करेक्ट. काय मस्त पिक्चर आहे. मग आपण एक काम करूयात. इंटरवल मध्ये आपण आईस्क्रीम खाऊयात पॉपकॉर्न खाऊयात आणि मग सोडा पिऊया. का सिद्धू येणार आहे का मूवीला? बोल येतो का सिद्धू मूवीला? येणार आहे का तो? बोला ना आता बोला. नाही ना मम्मी काय करते यार. कंट्रोल कर स्वतःला. हे बघ आम्हाला माहिती आहे तुला सिद्धूची खूप आठवण येते पण तो आपल्याला सोडून खूप लांब निघून गेलाय ग. आणि आता तिथून परत येणं त्याला तरी शक्य नाही. ही गोष्ट शिवने एक्सेप्ट केली. मी एक्सेप्ट केली. आता प्लीज तू ही एक्सेप्ट कर. हे बघ पूर्वा स्वतःसाठी नाही पण तुझ्या आई वडिलांचा तरी विचार कर. अगं काय अवस्था करून घेतलीस तू? तुझ्या या अवस्थेमुळे त्यांना किती त्रास होतो याची कल्पना आहे का तुला? कळते रे मला सर्व. आणि असं नाहीये की मी प्रयत्न नाही केला. मी खूप प्रयत्न केले खूप पण माझ्याने होतच नाही रे. तुम्हाला माहिती आहे ना माझं त्याच्यावर किती प्रेम होत. मी त्याला विसरूच नाही शकत.
हॅलो. हां बोल समीर. काकू कशी आहेस, काय करतेस? काही नाही रे, रोजचीच कामं करते झालं. मी आणि शिव ॲक्च्युली पूर्वाच्या घरी गेलो होतो. तिची अवस्था फारच वाईट आहे ग. आमच्यासाठी तू एकदा तिला समजवतेस का प्लीज? मला कल्पना आहे तिच्या अवस्थेची. उद्या जाऊन भेटून येते मी तिला. ठीक आहे काकू, थँक्यू, ठेवतो. हां. पूर्वाची आई? पूर्वा कुठे आहे? बेडरूममध्ये, बाहेर पडतच नाही होती. तुम्ही जरा समजावा ना. त्याचसाठी आले मी. मी बोलते तिच्याशी, तुम्ही नका काळजी करू. अवस्था करून घेतली आहे स्वतःची. इतका नको ना त्रास करून घेऊस बाळा. माझ्याकडे बघ. मी तर माझा तरणा ताठा मुलगा कमावलाय, पण पिंकीसाठी जगते ना मी. तुझे आई वडील तुझी खूप काळजी करतात. कधी कधी इतरांसाठी सुद्धा जगावं लागत. ऐकतेस ना तू? सॅम. ताईची खूप आठवण येते रे. दोन तीन दिवस तिच्याकडे जाण्याचा विचार करतोय मी. अरे पण ठीक आहे, कधी निघतस? उद्या सकाळी 10 गाडी आहे. आणि तुम्हाला आत्ता सांगतोय. ग्रेट. एनिवे मी येतो उद्या तुला ड्रॉप करायला. चल बाय. आणि हो, जपून राहा आणि सावकाश जा. ओके, रिलॅक्स डू. या, टेक केअर. हाय सॅम. हाय, कसा आहेस आणि होतास कुठे इतके दिवस? अरे जरा कामात होतो आणि कॉलेजला पण नव्हतो आलो बरेच दिवस. अरे सीट बद्दल कळालं, खूप वाईट वाटलं ऐकून. आणि आज तू एकटाच? शिव कुठे? तो त्याच्या ताईकडे गेले मुंबईला, येईल 1-2 दिवसात. बरं चल मग मी येऊ. बाय. बाय. तू बस, मी आले. हो. हाय सॅम. हे बघ, मला तुझ्याशी बोलण्यात काही एक इंटरेस्ट नाही, सो प्लीज. पण का, मी काय केलंय? तुला चांगलंच माहितीये तू काय केलंस. अरे सॅम,
नकोरी वागूस असं माझ्याशी. हे बघ, सिदच्या जाण्याचं दुःख मलाही आहे, मलाही त्याचा खूप त्रास होतोय रे, पण ह्या सगळ्यात माझा काहीच दोष नाहीये. तुझा दोष नसला ना तरी पण ह्या सगळ्यासाठी तू कारणीभूत आहेस, आणि ही गोष्ट माझ्या डोक्यात आयुष्यभर राहणार आहे की तुझ्यामुळे माझा मित्र मेला आहे. हो, ह्या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. त्याच गोष्टीचा त्रास होतोय रे मला, आणि त्यात तुम्ही सगळी असंच वागताय माझ्याशी. नका वागूत रे माझ्याशी असं, प्लीज नका वागूत. आय काय करते सिद्ध? ए तू कुठे होतास? ए तू रागावलास का माझ्यावर? तू प्लीज मला पुन्हा सोडून नको जाऊस असं. पूर्वा, मला तुझी खूप आठवण येत होती, सो परत आलोय. ए वैदेवी, आपले सॅम आणि शिव कुठे आहेत? ते कसे आहेत? बरे आहेत रे, ते पण खूप मिस करतात तुला. आणि तू नाही मिस करत? मी तुला किती मिस करते मी तुला सांगू पण नाही शकत. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे सिद्ध. अर्पिता, एक मिनिट. ऍक्च्युअली काल मी तुझ्यावर खूप चिडलो होतो, मला तसं नव्हतं करायला पाहिजे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इट्स ओके. ओके देन, येतो मी. सॅम. हां, कॉफी? हो. अर्पिता, एक काम कर, मी निघते, मला एक काम आहे. यू कॅरी ऑन. बाय बाय बाय. इथे थँक यू. कॉफी. तुम्ही नेहमी बाहेरच असता, लेक्चरला बसत नाही का? लेक्चरला बसायला आवडत नाही म्हणून नेहमी बाहेर असतो. मग काय आवडतं? हे आवडत. वेल, यू कॅरी ऑन. तुला लेक्चरला जायचं असेल, आमचं काय, आम्ही इथेच असतो. अर्पिता, त्या दिवशी मी तुला आय लव्ह यू बोललो, पण प्लीज त्याचा काही चुकीचा अर्थ काढू नकोस. ऍक्च्युअली आम्ही सगळे गेम खेळत होतो आणि मी गेम मध्ये तसं केलं. आय होप यू अंडरस्टँड. कसं सांगू तुला, खरोखरच जरी प्रपोज केलं असतंस ना तरी चाललं असत. काही बोललीस का? नाही, काहीच नाही. ठीक आहे देन, बाय. बाय. आकाशी जाऊ दे, कुजबुजणाऱ्या मनाला सरगम ही गाऊ दे, सरगम ही गाऊ दे. रंगात या तुझ्या स्वप्नांना न्हाऊ दे, आशेचा रंग हा चढताना पाहू दे. माझ्या मनाला
सांगतो कविता तुझी घुटमळताना क्षण सारे जसे साखरेचे दाणे तुझी गोडी लावती विरघळताना तो हा मला तुझ्या भेटीचा झरोका नात्याची काच ही स्पर्शुनी पाहू दे भोळीशी आस ही डोळ्यांना लावू दे हृदयाची आच ही भडकुनी जाऊ दे माझ्या मनाला तुझ्या प्रेमात या जाऊया काय ग काय झालं काही नाही काही नाही ग कुठे काय अर्पिता मैत्रीण आहे मी तुझी ती पण लहानपणीची मग चांगलंच ओळखते मी तुला आणि मला माहिती आहे तू कुणाला बघतेस सॅमकडे ना ए नाही ग काही पण अर्पिता बघ मी तुला आधी पण बोलले होते सॅम खूप छान आहे तू त्याला मनातलं सांगत का नाहीस मी प्रपोज करू मग काय मी प्रपोज करू नाही मला नाही जमणार बर एकदा का शिव आला ना की सॅम तुला कधीच एकटा दिसणार नाही सारखे एकत्र असणार लैला मजनू सारखे पण प्रपोज कसं करू ते तू ठरव हॅलो हाय सॅम कुठे आहेस कॉलेजला ॲक्च्युली माझी बस मिस झाली आहे आणि यानंतर लवकर बस पण नाही आहे आणि माझं खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे सो प्लीज मला पिक करायला येऊ शकतोस ठीक आहे हाय You're welcome.
तुझा लेक्चर नाही आज? माझं तर माहिती नाही, तुझं कोणतं लेक्चर आहे? बोल गौरव. हॅलो हॅलो पक्या भाई, आत्ताच श्यामच्या गाडीवर रोहिणी साहेबांना पाहिलंय मी. कॉलेजला ड्रॉप केले त्याने तिला. भाई लवकर काहीतरी करावं लागणार आहे तुला. ठेवतो. सॅम मला तुला काहीतरी सांगायचंय. मला सांगायचंय की मला कसं सांगू कळत नाहीये. ठीक आहे, तुला आता लेक्चरला यायचं असेल, तू नंतर सांग, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बाय सॅम. काय तू त्या दिवशी मला गेम मध्ये प्रपोज केलास, पण आता मी खरंच तुझ्या प्रेमात पडले. आय रिअली लव्ह यू. कळलंच नाही कधी झालं कसं झालं, पण मी आता तुझ्याशिवाय नाही राहू शकत. झालं बोलून येऊ मी. अरे पण तू रिप्लाय नाही दिलास. रिप्लाय रिप्लाय पाहिजे ना तुला. तर माईक माझ्या मनात तुझ्याविषयी काहीही फिलिंग्स नाहीयेत. चार दिवस तुझ्याशी बोललो, तुझ्याबरोबर कॉफी प्यालो, तुला ड्रॉप करायला आलो, याचा अर्थ हा होत नाही की मी तुझ्या प्रेमात पडलो. आणि ज्या मुलीमुळे माझ्या मित्राचा जीव गेलाय तिच्यावर मी कधीच प्रेम करू शकत नाही. मी तुझ्याशी बोलतोय ना हेच खूप आहे, त्यामुळे माझ्याकडून प्रेमाची अपेक्षा ठेवू नकोस. इनफॅक्ट माझ्याकडून कसलीच अपेक्षा ठेवू नकोस. पप्पा काय मला तुमच्याशी बोलायचंय काहीतरी. बोल. मला अर्पिताशी लग्न करायचंय. काय? मला अर्पिताशी लग्न करायचंय. स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाहीत आणि लग्न करायला निघालास. ए अशा मुलीशी जी तुझ्याशी, माहिती ना तुला अर्पिता तुझा तिरस्कार करते. पण मला तिच्याशीच लग्न करायचंय. अरे तिच्यासाठी एका पोराला मारलंयस तू, आणि का करायचंय? कारण मी केलेल्या खुनाचा ती एकमेव साक्षीदार आहे. म्हणजे काही पर्यायच ठेवला नाहीस रे तू? निवडणुका तोंडावर आल्यात, तिच्या आई वडिलांसमोर जावंच लागणार मला हात जोडून पुरीला मागणी घालायला, है ना? ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव,
जर तिच्या आई वडिलांनी नकार दिला तर मी सांगेन त्याच मुलीशी लग्न करा मला. चालेल मला. जाऊ द्या बघूया काय. पळ. बोल सॅम. काय करतोयस? काय नाही रे, बसलोय. तू कुठेस? घरी. सॅम, तुझा आवाज चेंज वाटतोय, काही प्रॉब्लेम वगैरे नाहीये ना? काही नाही रे. तू ये पटकन. जाम बोर होत यार. येतोच आहे मी उद्या, भेटूयात. ये भेटू. हो ठीक आहे. आहेत का? अरे नमस्कार 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 नमस्कार. आज इकडे कसं काय? बसा की बसा. अहो नाही नाही, घाईत आहे, बसायला वेळ नाही. नमस्कार. नमस्कार. तसंच महत्वाचं काम निघालं म्हणून आलो मी. तुमचं काम आमच्याकडे? अहो कसं शक्य आहे? तुमचं काम आम्ही काय करणार, बोला ना. असं नाही आहे, आमचंच तुमच्याकडे काम आहे. हा बोला. माझा मुलगा आहे प्रकाश, एकुलता एक, तुम्ही ओळखता नाही का? तो तुमच्या मुलीच्या कॉलेजमध्ये आहे. बर. सांगू मी काही नाही, माझा मुलगा तुमच्या मुलीवरती प्रेम करतो, त्याला खूप आवडते ती. त्यानं मला सांगितलंय बाबा लग्न करीन तर ह्याच मुलीशी, त्यामुळं एक मुलाचा बाप म्हणून हात जोडून विनंती करायला लावली की तुमच्या मुलीचा हात आमच्या मुलाच्या हातात द्या. हो पण पण वगैरे काय नाही, मी आमदार आहे, यांना नाही कसं म्हणायचं वगैरे अजिबात टेन्शन घेऊ नका. जर नकार असेल तर स्पष्टच नाही म्हणून सांगा, आणि विचार करून खरं जर पटत असेल तरच होकार द्या, पण जे काय असेल ते आत्ताच. अहो नकार कसला यात, एवढं मोठं स्थळ, एवढं मोठं घराणं, आमची काही हरकत नाहीये. हो आमची काही हरकत नाही. नक्की समजू? अगदी नक्की. सोयरी जुळली आपली. थँक्यू. घ्या, अजून एक घ्या. अहो देवासमोर ठेवा. येऊ आम्ही. अहो किती नशिबवान आहे ना आपली मुलगी, एवढं मोठं चांगल्याशा घराण्याचं स्थळ मिळालं. हो ना. अर्पिता, अगं ये ना, ये ये. बस आज आपल्याकडे कोण आलं होतं माहितीये का तुला? कोण? आमदार सूर्यकांत मोरे, तुझ्यासाठी त्यांच्या मुलाचं स्थळ घेऊन. काय? आणि तुम्ही काय म्हणालात? काय म्हणालो म्हणजे, त्यांना हो म्हणून सांगितलं. पप्पा तुम्ही हे काय केलं? तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या मुलाबद्दल? अहो कॉलेजमध्ये रोज त्रास देतो तो मला, आणि खुनी आहे तो, खुनी. त्याने माझ्या मित्राचा खून केलाय, तेही माझ्या समोर, आणि तुम्ही तुम्ही अशा मुलाबरोबर माझं लग्न लावताय ज्याच्या नावाचाही तिरस्कार आहे मला. पप्पा हे लग्न जर झालं ना तर मी जीव देईन. बस अगं खरंच यातलं काही सुद्धा माहीत नव्हतं आम्हाला. तुम्ही त्यांना नकार कळवा माझा. ठीक आहे, मी लगेच कॉल करतो त्यांना. हॅलो नमस्कार अशोकराव, बोला. मोरे साहेब थोडी अडचण आहे, म्हणजे आमच्या मुलीला हे लग्न मान्य नाही आहे. तिला जर पसंत नसेल तर आम्ही हे लग्न नाही करू शकत. तेव्हा म्हणजे मला वाटतं आपण हे नातं तोडूया. कसं आहे अशोकराव, तुमच्या मुलीला मागणी घालण्यासाठी मी तुमच्या घरी आलो होतो तेव्हा एक वाक्य बोललो.
की नकार द्यायचा असेल तर आत्ताच द्या। ताबडतोब त्या क्षणी निघून गेलो असतो, पण जे काय असेल ते आत्ताच बोललो होतो की नाही। आणि माझी काही तत्व आहेत, मी स्वतः जेव्हा कोणाला शब्द देतो तेव्हा तो कधीच मोडत नाही, आणि दुसऱ्या कोणी मला शब्द दिला तर तो त्याला मोडूही देत नाही। तेव्हा हे लग्न होणार ही काळ्या दगडावरची रेघ, तुमच्या मुलीची वरात माझ्याच घराच्या दरवाजावरती येईल, आणि असं झालं नाही तर त्याचे परिणाम फार भयंकर होतील। अशोकराव साहेब, हॅलो हॅलो। अहो अहो, काय म्हणाले ते? ते म्हणाले आता आता हे लग्न होणारच, आणि नाही झालं तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील। अगं बाई, अहो हे कसं शक्य आहे? शिव, काय? मला काहीतरी सांगायचं आहे। बोल ना। तू मुंबईला गेला होतास तेव्हा माझी आणि अर्पिताची फ्रेंडशिप झाली। काय? आणि तिने मला सांगितलं की ती मला लाईक करते आणि मलाही ती आवडते। सॅम, ज्या मुलीमुळे आपल्या सीटचा जीव गेला त्या मुलीला लाईक करतोस तू? यू लाईक हर, डॅमिट। शिव, तसं काहीच नाही आहे यार, आणि शिवची आठवण मलाही येते, मी काय त्याला विसरलो नाही आहे। पण ती माझ्याकडे आली आणि तिने मला प्रपोज केलं आणि मी तिला नाही म्हटलं। मी सांगितलं तिला की ज्या मुलीमुळे माझ्या मित्राचा जीव गेला आहे तिच्यावर मी तरी प्रेम नाही करू शकत, नाही करू शकत। हा मात्र हे नाही सांगितलं की ती मला किती आवडते। सॅम, आय एम सॉरी। हॅलो, पक्या बोलतोय। कशाला फोन केलायस तू? अगं आता होणारी बायको आहेस तू माझी, म्हटलं जरा चौकशी करावी तुझी। काय झाली का तयारी लग्न आणि तुझ्याशी? जीव देईन त्या आधी मी। हो अगं, त्या छक्क्या पंजांच्या नादी लागून एक्का गम होतीस तू। एक्का आणि तू? अरे दुर्रीचे तरी लायकी आहे का तुझी? ए आता जरा कान उघडे ठेव ना। ऐक, प्रश्न माझ्या हट्टाचा नाही, प्रश्न माझ्या पप्पांच्या नावाचा आणि त्यांच्या प्रतिष्ठेचा आहे। तू जीव देशील ग, पण तुझ्या माघारी तुझ्या आई वडिलांची काय अवस्था करतील ना माझे वडील, तू अंदाज पण नाही लावू शकत। तुझ्या आई वडिलांची जर काळजी असेल ना तर चुपचाप लग्नाला तयार हो। ठेवतो फोन। पिंकी, पिंकी, पिंकी। आई, शिव आणि सॅम दादा आलेत ग। आलात तुम्ही? हो, आणि आम्ही पिंकी साठी एक गिफ्ट आणलंय। ढान टडान, उघड 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 उघड। अरे कशाला? चालतंय, त्यात काय आवडत? वाव, किती छान ड्रेस आहे। आवडला? हो खूप। काकू एकदम मस्त चहा ठेव ना, खूप दिवस झाले तुझ्या हातचा चहा ना पाहिलो आम्ही। हो आई, थांब ड्रेस बघ ना। हॅलो, हा कोण? काय
आई पप्पा मला माहिती आहे माझ्या या निर्णयामुळे तुम्हा दोघांनाही खूप त्रास होणार आहे पण मला खरंच माफ करा सॅम शेफ आय एम सॉरी खूप प्रयत्न केले रे सच्चेवाई जगायचे पण नाही जमलं मला तुम्हाला माहिती आहे ना मी सिद्धवर किती प्रेम करते म्हणून जाते मी कायमची माझ्या सिद्धकडे ह्या सर्व गोष्टी आई पप्पांना नाही कळणार प्लीज त्यांना समजावा आणि काळजी घ्या तुमची पूर्वा ए तुम्ही आम्हाला आमच्या लग्नात काय गिफ्ट देणार आहात तुला काय पाहिजे सांग तुला हवं ते देऊ काय सॅम यार मला एक भलतंच कन्फ्युज आहे काय बघ मुलगी आपल्याकडून मुलगा आपल्याकडून आपण नेमकं कोणाकडून हिच्याकडून की त्याच्याकडून अरे पॉइंट यार हे नाही चालणार तुम्ही फक्त माझ्याकडून यायचे चूप काय पण काय ए सॅम चूप अरे आपण तिघे भाऊ म्हणून तुझ्या लग्नात आम्ही पोरी पाहू आणि म्हणूनच आपण याच्या साईडने जाऊ गप्प बसा एक पण ते काही असू द्या यांच्या लग्नात इतकी धमाल येणार आहे ना यांचं लग्न अनफॉर्गेटेबल असणार एकदम एकदम निघ ना मला नाही माहित मला माझ्या लग्नात फक्त मोठ मोठे की बसावे ओके मॅडम देणार मॅडम तुम्हाला जे हवं ते देऊ आम्ही ओके पूर्वा उठ ना हे पूर्वा उठ ना उठ ना पूर्वा पूर्वा उठ ना उठ ना पूर्वा हे बघ पूर्वा आम्ही ना उद्यापासून तुझ्या बरोबर लेक्चरला बसतो आणि आणि तू तुझ्या सांगशील ना ते करतो आम्ही हो ना सॅम हो ना उठ ना पूर्वा पूर्वा उठ ना पूर्वा इकडे काय रे काय बघतोस कुठे काय बघतोय काय बघतोस अरे काय बघतोय इकडे नाही अरे वेडा बिडा झाला की काय नको त्याला कशाला मारतोयस ज्याला पाहिजे त्याला मार ना माझं उद्या लग्न आहे गिलास घ्यायला आलो
अच्छा फार मोठी चूक केली तुम्ही इथपर्यंत आलात. एवढे दिवस लहान पोरं म्हणून सोडून देतो तुम्ही पण आता नाही. तुमच्या मैत्रीची आणि प्रेमाची नशा नाही उतरवली ना तर नावाचा सूर्यकांत नाही. बघता का रे उचला दोघांना आणि तांगड्या तोडा साल्यांच्या. झाली का उतरली का नशा? लग्न करायला निघ. इतका उशीर केलास का? आय लव्ह यू. काय करतोयस? थांब. त्या पोराचा अधिकार आहे मुलीवरती. अहो पण पप्पा एक शब्दही बोलू नकोस यापुढे. वा रे पोरानो वा. तुमच्या प्रेमापुढे आणि दोस्तीगिरी पुढे हा सूर्यकांत झुकला. तुमचीच आहे ती. जा घेऊन जा. अर्पिता मिळाली तुला? माझं काय? एक काम करू शकतो. काय? आपण हिला इथेच सोडून जाऊ शकतो. बेस्ट आयडिया.